बरोबर केलं त्यांनी. मॉर्निंग मॉर्निंग, गुड मॉर्निंग एव्हरी वन. सो आता आपण सकाळी सकाळी लवकरच 6:50 झाले. वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरी वन. आय होप यू गाईज डूइंग ॲब्सोल्युटली फाईन. आता आपण लवकरच उठलोय. खूप छान व्ह्यू आहे इथून आणि आज आपण चाललोय म्हैसूर झूला. थोड्या वेळातच ब्रेकफास्ट वगैरे करू आणि फटाफट जाऊ. आता मी खातोय मेदू वडा प्लस मेदू वडाच, छोटा मेदू वडा आणि मिनि पुरी भाजी, मेदू वडा आणि पटॅटो वेजेस. खूप छान आहे, ऑसम आहे. आणि मी तुम्हाला ब्रेकफास्ट सगळा दाखवलाय, परफेक्ट आहे. 5 स्टार ॲक्च्युली वाटतो हे, है ना. आता इथून एंट्री आहे, मग तिकीट असेल आणि तिकीट काय असेल ते आपण सांगू तुम्हाला. 1 शेप 5 शेप. आता इकडे ऑप्शन्स पण आहेत. एक तर आपण वॉकिंग पण करून जाऊ शकतो 3 किलोमीटरचा रेडियस, किंवा मग आपण इलेक्ट्रिक स्कूटरने पण जाऊ शकतो. तर इलेक्ट्रिक स्कूटरचे काय चार्जेस आहे वगैरे हे सगळं तुम्हाला सांगेल मी तिथे. तुम्हाला 1 शेप 5 शेप. हे जे वॉकिंग चाललेत ना, ते लोक इथून जातात एक्झॅक्ट माझ्या मागून. आणि हे आपले काही लोक इथून जाणार आहेत आणि जे इलेक्ट्रिक कारने जाणार आहे व्हीकलनी, त्यांची ही क्यू आहे. 202% पर पर्सन 200 रुपीज आहे. आणि आपली ही क्यू सगळे आपण जे उघड ते बॅटरी विकत करतो. आता आमचा नंबर आला आहे, आम्ही सगळे सोबत आहोत. हे वेटिंग आहे. तो आता आपण या वेटिंग एरियामध्ये थांबणार आहोत सगळे ते सगळे. हे पण आपले फॅमिली मेंबर आहेत ऑलरेडी इथे. बाकी करते गाडी फास्ट आहे, बाद पकडायचा ह्याला पाय मी सर्व दादा वहिनी म्हणायचं. निघालो आता आपण निघालो. हाय कर, तुझं नाव काय? सईश. सईश पण आहे बरोबर. हे नंतर येतील, नंतरच्या राईडला. इथे व्हाईट पिकॉक आहे, मी तुम्हाला झूम करून दाखवलं तसं. जे वॉकिंग करून चालतात ना सगळे लोक बघायला, 3 किलोमीटरचा रेडियस, ते सगळे लोक असे इकडे फिरतात. आणि हे इंडियातलं सर्वात लार्जेस्ट झू आहे म्हैसूरचं. ओके, पण आता टायगर झोनला चाललो. नाही तो तिकडे फिरतो, तो त्या साईडला लांबच फिरतोय. आता आम्हाला खाली उतरायला परमिशन दिली लायन. एकच मिनिट दाखवतो. चल निधी निघाली बस. बरोबर केलं त्यांनी आणि आता आपली बस निघाली. त्यांनी बरोबर केलं, ऐकलं तू?
हो सीधे हा मॅप आहे ह्याला बघून लोक फॉलो करतात बट आपल्याला तिकडे नाही बिकॉज आपल्याकडे सॉलिड गाईड आहे इथे गोरिला आणि चिंपॅन्झी हे दोन्ही बघायला चल आपण दोघं जाऊ फटाफट बघूया हे बघ हे बघ गेस करा ह्याच्यातलं तुम्ही कोण आहात एकदम झाडाखाली बसलाय बघून सर बट ते खूप लांब आहेत आता थोडे डिस्टन्स वर मी झूम करून दाखवतो हे नॉनव्हेज सुद्धा खातात म्हणजे ॲनिमल वाईल्ड ॲनिमल्सला हंट करून खातात हे आफ्रिकन चित्ता याकडे आणि एवढं फास्ट तुम्हाला काय मला सांगायची गरज नाही आहे खूप जबरदस्त कोपरा येतो रेंडियो छोटू छोटू तिथे सगळे एकदम ग्रुप मध्ये बसले ते हा बघ खूप जवळ आहे हे छोटे ऍक्च्युअली खूप मोठे असतात हत्ती आणि ह्या साईडला तर अपेक्षितच आहे खूप मोठे मोठे असतात आता आपण स्नेक्स बघायला जाणार आहे त्या साईडला छापाने तिथे त्याची काच हा हे किंग कोबरा सगळ्यात डेंजर आणि सगळ्यात खतरनाक पण तो तिथे आहे आंघोळ करते ती इंडियाज लार्जेस्ट झू ह्याला उगाच नाही बोलत जे आज आम्ही एक्सपिरियन्स केलं खरंच ते खूप मेंटेन करणं सोपी गोष्ट नाही खूप मोठी टीम वर्क करते ह्याच्यामागे आणि खूप मोठं झू आहे ॲक्च्युली हे इंडियातलं सर्वात लार्जेस्ट झू बोलू शकतो आपण त्याला आणि भरपूर स्पेशीस आहे आय गेस 1000 वरती स्पेशीस असतो फायनली आता आपण जिराफ जवळ आलो आहे हो काय
सो आता आपलं मैसूर झू कॅप्चर करून झालं आहे. सो बस आज पुरता एवढंच. भेटत आपण असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, स्टे ट्यून.